असं सुद्धा बोललं जात आहे की काही दिवसांपूर्वी तुम्ही शिवसेनेमध्ये जाण्याची तयारी करत होतात आणि त्यानंतर आता महाप्रबोधन यात्रेआधी तुम्ही असे आरोप करताय, तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे पूर्ण चुकीचं आहे, कारण की मी तर सध्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. मी कुठल्याही पक्षात अगर कुठल्याही गटात जाण्याचा कधी विचार पण केलेला नाही. पण शिवसेनेमध्ये जर तुम्हाला आता या सगळ्या घटनेनंतर ऑफर आली तर तुम्ही काय करणार, म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडनं? हा, तसे माझ्या डोक्यामध्ये काही विचार नाहीत मॅडम. अच्छा, तुम्हाला कोणी संपर्क केलेला आहे का मराठवाड्यातल्या कुठल्या शिंदे गटातल्या नेत्याने? संजय शिरसाट असतील किंवा मग इतर कुठले नेते असतील, त्यांनी संपर्क केलाय का? नाही नाही, मला 4 महिन्यापूर्वी असं सुषमाताई अंधारे म्हणल्या, तुम्हाला समजा शिवसेनेच्या काही लोकांनी तुम्हाला काही संपर्क केलाय का, तुम्हाला काही ऑफर दिली काय? मी त्यांना स्पष्ट, मला कुणी ऑफर नाही, मी कुठल्याही समजा लालचीला बळी पडणारा माणूस नाही. तुम्ही शिवसेनेत किंवा शिंदे गटाकडे जाणारच नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता का? मॅडम, मी काय म्हणलं, मी शिंदे समजा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे कधी संपर्क केला नाही आणि कुणाचं माझं कॉन्टॅक्ट पण नाही.